झालेला आहे। आपला आम्ही ऑर्गनायझर ऍडव्होकेट गणेश मात्रे यांच्या वतीने स्वागत करत आहोत। तर इथे बघा पेटाले आणि संदप हे संपूर्ण ग्रुपचा इथे जे सन्मान आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी गोरक्षनाथ मात्रे यांच्या शुभ हस्ते एकत्रित सन्मान केला जात आहे। बोला जय श्री राम गणपती बाप्पा। सन्माननीय पनवेल वकील असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ऍडव्होकेट जे डी पाटील साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे। आणि वकील म्हटलं ना तर भारताच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ। स्वागत आहे तुमचं। यावा साहेब म्हणा नवनाथ पांडुरंग म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। जनार्दन बुवा म्हात्रे यांना पाहतो, वारकरी संप्रदाय असो, अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून पांडुरंग बुवा असतील, खूप मोठं योगदान आहे। आणि आता समालोचन कक्षामध्ये बोलणार आहोत आम्ही। तर धन्यवाद महागुरु। तर या ठिकाणी स्पर्धा सामना सुरू होतोय। एका बाजूला कांबोट त्याला फाईट करतोय हेडूतने, स्कायरा इलेव्हन हेडूतने। पहिला बॉल आक्रमक दाखवली, पहिल्या चेंडूवरती लॉन्ग ऑन लागले, त्याच्यामुळे सीमा पार येतो आहे षटकार। इका बाजूला स्कायरा इलेव्हन हेडूतने त्याला फाईट करतोय टीम कांबोटे। बॅटिंग करताना सलामीच्या अगदी जोडी मैदानावरती दोन फलंदाज रोहित म्हात्रे आणि त्याचे सम्यक बॅट्समॅन प्रशांत कुंभारकर। तर रोहित म्हात्रे पहिल्याच बॉलवरती टोकलाय षटकार। सलग तीन षटकांसाठी परेश भंडारी, निलेश भंडारी यांच्याकडे रोख रक्कम 1100 रुपयाचा कॅश प्राईज। जर सरळ तीन षटकार टोकले तर परंतु तो हा बॉल शॉर्टलाईन डिलिव्हरी हुक केलाय, चेंडू सरळ निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला। पहिल्या टप्प्यावरती फरार, पंचांचा इशारा चौकार। तर पहिल्या दोन बॉल वरती 10 धावा आलेत। रोशन मात्रेवरती आक्रमकता, पुन्हा एकदा सरळ बॅटने केल्या, चौथा बॅटची अतली करा, चेंडू मागे निघून जातोय शॉर्ट फाईन लेगला। फिल्डिंग चांगली आहे, तोपर्यंत अवती होत आहे एक धाव घेण्याचा बॅट्समॅन रोहित म्हात्रेकर। दुसरी रात्र चौथी रात्र आणि दुसरा सामना तुम्ही पाहता। एका बाजूला स्कायरा इलेव्हन हेडूतने त्याच्या अगेन्स्ट खेळतोय टीम कांबोटे। रोशन म्हात्रेवरती आक्रमकता दाखवली, आणखी एक चांगला फटका, परंतु शतरक्षक आहे मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु अगदी गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केला, अगदी लॉंग ऑफला क्लिअर केलं। मिलती लॅब बॉल वरती 6 धावा, बॅट्समन होते आता स्ट्रायकर एनला प्रशांत कुंभारकर न टोकला षटकार। सूर्यकांतजी म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 1500 रुपयाचं आर्थिक देणगी या स्वरूपात या स्पर्धेसाठी धनादेश आलाय। तर पाठ एकूण धावसंख्या 17, हेडूतने टीम बॅटिंग करतोय। ज्यावेळी स्ट्राईकला बॅट्समॅन होता रोहित म्हात्रे, त्याने देखील षटकानं खाते केलं होतं। त्यानंतर जसा प्रशांत कुंभारकर स्ट्रायकर एनवरती आला, त्याने देखील टोकला षटकार। टीमची एकूण धावसंख्या 17, स्कायरा इलेव्हन हेडूतने टीम बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात आहे। पहिल्या पॉवर प्ले ओव्हर मध्ये खूप टप्प्याचा बॉल हुक केला, गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट, चेंडू सरळ निघून जातो बॅकवर्ड्स पण निघून येतो चौकार। गुडघ्याचा वापर केला होता, स्वीपचा फटका लगबाय, चौथा चेंडू बॅटचा संपर्क येत नाही व्यवस्थित बॅटवरती, शेवटचा बॉल डॉट जातो। टीमची धावसंख्या 21, खेळाचा पहिल्या षटकाचा खेल समाप्त होतोय। सुरुवात चांगली आहे, ज्या प्रकारे सुरुवात केली होती पहिल्या दोन बॉल वरती अगदी 10 धावा एकवटल्या रोहित म्हात्रेने षटकार चौकारानं, त्याच प्रकारची सुरुवात राहिली आहे। प्रशांत कुंभारकरची त्याने एक षटकार एक चौकार टोकला, टीमची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 21।
21 सुरुवात चांगली चार ओवर ची मैच है एक बाजूला कांबोडिया टीम खेलते अगेन्स्ट खेलती है टीम स्काय रेल हेरूत ने टॉस जिंकल्यानंतर कांबोडिया टीम ने फिल्डिंग करने का निर्णय बैटिंग करते हेरूतीन टीम ची धावसंख्या 21 है सुरुवात दमदार है पावर प्ले मध्य पावर दाखवली ती म्हणजे बॅट्समन रोहित म्हात्रे आणि प्रशांत कुंभारकरनं वैयक्तिक दोन्ही बॅट्समन तीन तीन चेंजर सामना केलाय रोहित म्हात्रेने तीन बॉल 11 वरती खेळतोय त्याला साथ देत असताना प्रशांत कुंभारकर तीन बॉल 10 वरती खेळतोय ही सुरुवात चांगली ओपनिंग ब्लास्टर अगदी धडाकेबाज आहेत स्काय रे 11 हेबीन टीमच्या माध्यमातून सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती दैवत म्हात्रे पड़का फसला चुनी बराज लाभे शतोष पोचती स्वतः गोलंदाज वेरी गुड कैच अगदी कैच वरती नजर होती शेवट पर्यंत आणि जजमेंट चांगले केलं कॉटन बॉल बॅट्समन बाद होईल रोहित म्हात्रे हा पहिला धक्का लागतो टीम स्काय रे 11 हेरूत सर एल शुभ आगमन विनंती असेल आपण अतिथि कक्षा मध्ये स्वागत असेल न्यू बॅट्समन योगेश जाधव मैदानावरती सुरुवात चांगली केली होती रोहित म्हात्रेने बाद होतात दैवत म्हात्रे एक चांगला गोलंदाज आहे गोलंदाजाचे ऍक्शन देखील भरपूर चांगले चेंडू पडल्यानंतर स्विंग कट नी पाहता एक स्विंग अँड मिस असं गोलंदाज मैदानावरती दैवत म्हात्रे पहिल्याच बॉल वरती यश सेकंड डिलिव्हरी हा बॉल अगदी ओव्हर पिच उडवलाय सरळ डीप विकेटला क्लिअर केलं सरळ निघून जातो डीप विकेटला मिळतील या बॉल वरती देखील 6 धावा पा योगेश जाधव देखील षटकाने खाता खोलले म्हणजे स्काय रे 11 हेरूत टीमचे फलंदाज अगदी विस्फोटक आहे यांना प्रत्येक फलंदाज पहिल्या बॉल वरती षटकार ठोकतोय टीमची एकूण धावसंख्या 27 चांगला चेंडू मी म्हटलं होतं अरेकन दैवत म्हात्रे एक चांगला गोलंदाज आहे शैली चांगली गोलंदाजाची स्विंगिंग गोलंदाज आहे या ठिकाणी कांबोडी टीमचा स्पिनर ज्याला म्हटलं जातं स्पिन स्विंग चेंडूमध्ये मी नेहमी पाहतो दैवत म्हात्रेच्या कमबॅक करण्याची क्षमता भरपूर आहे ते म्हणजेच दैवत म्हात्रेकडे 5 षटकार आल्यानंतर लगेचच उत्तर देखील दिलं चेंडूची दान मागे ठेवण्यात आली होती चांगला चेंडू परंतु यशरक्षक बीट झाले चेंडू पडल्यानंतर भारतीय दिशेने वलन घेतोय आउट स्विंग ज्याला म्हटलं ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल योगेश जाधव सध्या चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्ट ओव्हर पिच होता परंतु समोरून भारतीय दिशेने वलन घेतलं चेंडून कारण की वेरशन चांगले दैवत मात्रे करे आतापर्यंत 4 बॉल फेकलेत धावा खर्च केलेत फक्त 6 ही चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये रोशन मात्रेला मार बसला होता चांगला चेंडू परंतु धाव घेण्यापर्यंत डायरेक्ट हिट डेंजर एंडला होता बॅट्समन प्रशांत त्यांचा लेग बायचा इशारा करतात म्हणजे अतिशय चांगला चेंडू होता यशरक्षकला बेट घेतो चेंडू शॉट फाईन लेगला फिल्डिंग चांगली झाली डायरेक्ट हिट झालं असेल कदाचित प्रशांत कुंभारकरला परतावं लागलं असतं परंतु डायरेक्ट हिट झालं नाही त्यानंतर सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात टीमची एकूण धावसंख्या 28 पहिल्या षटकामध्ये 21 होता म्हणजे या षटकामध्ये कमबॅक भरपूर चांगला मिळवून दिला एक विकेट देखील आली रोहित म्हात्रे बाद झाल्यानंतर प्रेशर दबाव कदाचित आलाय की काय संघावरती परंतु योगेश जाधवने एक षटकार ठोकला होता आलेला त्यानंतर योगेश जाधवला सलग 3 बॉल डॉट त्यामध्ये लेग बायची एक धाव मिळाली जरूर ती टीमच्या खात्यामध्ये ऍड होते रिव्हर्स अगदी चपलाई दाखवले 5 चेंडू नॉन स्ट्राइक एंड वरती होता बॅट्समन तुम्ही पाहिले प्रशांत कुंभारकर 5 चेंडू अगदी नजर ठेवली चेंडू कोणत्या दिशेने चेंडू फेकतोय वलन घेतोय आणि आल्या पहिल्याच बॉल वरती रिव्हर्स हे नॉन स्ट्राइक एंड चे बॅट्समनला परफेक्टली माहित होत असतं की चेंडू कोणत्या दिशेने वलन घेतोय आणि एक्झॅक्ट न्यूज लाईन कोणत्या दिशेने टाकली जाते त्या अनुषंगाने आल्या पहिल्याच बॉल वरती रिव्हर्स प्रशांत कुंभारकरनं खेचलाय आणि 4 धावा देखील त्या बॉल वरती मिळाल्या एकूण धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय धावा लागत फलका वरती 32 आणि दैवत म्हात्रेच्या या षटकामध्ये आले एकूण 10 धावा 1 विकेट त्यांनी मिळवली या ओव्हर मध्ये एकंदरीत 2 षटकामध्ये 32 धावा धावसंख्यावरती असेल बघा देवत विपक्ष आहे तनुजे मजकूर ओम ठाकूर बाप्पा मोरिया तनुजे मजकूर विपक्ष आहे देवत या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने आमचा पहिला पुकार आहे नाणेफेकीसाठी आपण लगेच संपर्क साधावं तर महागुरु निश्चित इनिंग ब्रेक मध्ये टॉस महत्वाचा असेल प्रत्येक संघाने लक्ष केंद्रित करा
प्रत्येकी आम्ही सांगितलं तीन ऑफिशियल कॉल देऊ, त्या कॉल मध्ये तुम्हाला टॉस साठी येणं गरजेचं असेल। तर टीमची एकूण धावसंख्या 32, अगदी पाहायला गेलं तर चांगली सरासरी आहे। स्कायर इलेव्हन हेरूतने टीमच्या माध्यमातून पहिल्याच ओव्हर मध्ये रोशन मात्रेवरती आक्रमण, अगदी महत्वाचा गोलंदाज, चमकार गोलंदाज म्हणून पाहिलं जातं रोशन मात्रेकडे। त्यानंतर पाहिलं गेलं तर पुढची मॅच आहे केपीसी इनामपुरी आणि डान्सर डोनाल्ड, ही मॅच आहे पुढची। पा त्या डान्सर टीमचे कॅप्टन डोनाल्ड आपण रेडी राहायचंय आणि त्यानंतर केपीसी इनामपुरीचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचंय। इनिंग ब्रेक मध्ये टॉस अगदी इम्पॉर्टंट। तर मॅच दिशेने बोलूया, पहिला बॉल वरती षटकार गोलंदाज पृथ्वी गोवारे आलाय। स्ट्राइकला बॅट्समन आता मात्र होते योगेश जाधव, तीन बॉल डॉट केला होता, त्यानंतर षटकार पहा। आत्मविश्वास कसला नाही, आत्मविश्वास आता मात्र उंचावलाय पुन्हा एकदा योगेश जाधवचा। चार बॉल खेचले ते खेळून खेळलाय, दोन षटक ते बॅट मध्ये आला। हा बॉल अगदी वाईड वरकर, स्क्रीन वरती पाहू शकाल पृथ्वी गोवारीला पहिला बॉल ओव्हर फिश, त्यानंतर अगदी वाईड वरकर स्लोवर शिंदे होता, व्हेरिएशन दाखवल्या बॉल मध्ये। आपली बोटांची जादू दाखवत असताना अगदी कमी रन पहा, वेग थोडस कमी केला मागच्या चेंडू मध्ये। ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं गेलं तर अगदी जीटीसीच्या माध्यमातून चांगली क्लिअरिटी आहे सुशील पाटील यांच्या माध्यमातून। डान्सिंग डाऊन द वीक स्टेप आउट झाले होते एसटी रक्षक, बीट पंच बाईटचा इशारा करतात, बाईटच्या स्वरूपात हा एक धाव मिळतोय। एसटी रक्षक वारंवार चुका करतोय, पाहिलं गेलं तर अगदी डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते। जर कलेक्टिंग केलं असतं तर फलंदाज कदाचित बाद झाला असता, परेश आहेत कदाचित यष्टी रक्षक, परेश मात्रे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये। स्ट्राईक देखील मिळते अध्या प्रशांत कुंभारकरला, वैयक्तिक चार बॉल 14 वरती खेळतोय, सोडून दिला जातोय। अतिरिक्त स्विंग, अतिरिक्त बाहेर निघाला चेंडू, गुडलेन्स पोरवरून पाहू शकाल, गुडलेन्स पोरवरून चेंडू अगदी बाहेरच्या दिशेने, जास्त वलन जास्त स्विंग या चेंडूमध्ये पाहिला। सरळ शॉट टर्मॅनच्या हातामध्ये हा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये फील केला जाईल, धाव फक्त एक एक्स्ट्रा येते वाईट बॉल आलाय। अगदी खोलात टाकला चेंडू, पंच इशारा करतील लेग स्टिकच्या बाहेर, या चेंडू पहिले आपण ऑफ स्टिकच्या बाहेर होता परंतु हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे। थोडस व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज पृथ्वी, परंतु दिशेवरती नियंत्रण नाहीये, स्विंग जरूर या चेंडू मध्ये परंतु वलन अतिरिक्त होते चेंडू मध्ये। ओव्हर पिच होता परंतु गॅप मध्ये फटका एक्झिक्युट केला बॅट्समन, तुम्ही पाहताय ते म्हणजे प्रशांत कुंभारकरनं टोकलाय वाडीश लोंगापला चौकार। त्या प्रकारे खेळ चालू आहे सध्याच्या स्थितीला प्रशांत कुंभारकरच्या माध्यमातून। चेंडूच्या मेरी प्रमाणे खेळ होणं क्रिकेटमध्ये गरजेचं असतं आणि अगदी चेंडूच्या मेरी प्रमाणे खेळ सध्या सुरू आहे प्रशांत कुंभारकरच्या माध्यमातून, कारण की अद्याप पाहिलं तर बॅट बॉल भरपूर कमी खेळलाय। हा बॉल ऑफ साईडला झाला आखले, परंतु शतरक्षकापासून हा चेंडू दूर राहतोय, बराच वेळ चेंडू हवेत होता, धाव मात्र मिळते, एक ओव्हर थ्रो होते, कलेक्टिंग खराब झालं, बॅकअप चांगलं लाभलं गेलंय, फक्त मिळते एक सिंगल धाव, चांगली टोटल एक मोठं टार्गेट उभारण्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र स्कायर इलेव्हन हेरूतने टीमची धावसंख्या 46 लॉस ऑफ वन विकेट, आतापर्यंत एक गडी बाद झालाय। योगेश जाधवचं कौतुक करून वैयक्तिक 7 बॉल 12 वरती खेळतो, त्याला 7 येते। प्रशांत कुंभारकर 6 बॉल 19, टीमची एकूण धावसंख्या 46 आहे। षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अगदी कोलात टाकला, हेलिकॉप्टर उडवला होता परंतु अगदी जसा लँड व्हायचा होता षटकाराच्या बाहेर तसं काही होत नाहीये, कारण की अगदी बॅटच्या मध्ये चेंडू येत नाही, बॅटच्या टॉइनला चेंडू लागला, वाडीश लॉंग ऑफ लॉंगॉनला चेंडू फील केला जाईल, तोपर्यंत मिळते सिंगल धाव। अशा प्रकारे षटक क्रमांक 3 समाप्त झालं, टीमची एकूण धावसंख्या 47। तरी ते मान्यवरांचं व्यासपीठ आगमन झालेलं आहे, एकेकाली खऱ्या अर्थाने तुर्भे ग्रामपंचायतीचे जन सरपंच होण्याचं भाग्य लाभलं। ते सन्माननीय वामनशर भोईर साहेब माजी सरपंच तुर्भे ग्रामपंचायत आणि त्यांच्या समवेत खुटारी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व संतोष माते साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। आपलं आम्ही इथे स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे माजी सरपंच पी सार्वे श्रद्धांजली चषक 2024 स्पर्धा ऑर्गनायझर आदरणीय संतोष मात्रे माजी सरपंच पी सार्वे आणि सन्माननीय रमेश शेट मात्रे उद्योजक पी सार्वे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। यानंतर नाणेफेक केली जाणार आहे, बघा
धानसर इनामपुरी एक बाजूला डोनाल्ड पोर्जाना पाहणार आहोत केपीसी इनामपुरी अंगद पाटील नाणेफेकीसाठी आपला एक प्रतिनिधि लगेच संपर्क साधायचे आहे। तर तीन षटका मध्ये एकूण धावा झाले 47 लॉस ऑफ वन विकेट। अंतिम षटक डेथ ओवर स्पेशलिस्ट तर लक्ष्मण पाटील कुठे असेल तर आपण या अतिथि कक्षा मध्ये स्वागत असेल तुमचं देखील आयोजक देखील आपल्याला बोलवतात लगेचच आपण लक्ष्मण पाटील त्यांचा वाईटचा इशारा करतात नाही बॅट कड आहे त्यामुळे वाईट नसणार आहे फक्त सिंगल दर्या बॉल वरती येईल। पहिला बॉल वरती सिंगल बॅट्समन लगे सांगितलं की बॅट कड आहे याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट मात्र एक बॉल वरती टीम ची एक धाव संख्या 48 बॉलिंग ट्रैक वरती रिवर्स के फटका पाजता क्षेत्र शॉट फाइंड लगे हिट विकेट देखी अगदी पहा बॅट्समन बाद होते थे योगेश जाधव प्रशांत बाद जय भोलेनाथ क्रिकेट संघ आणि गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे संघातील खेळाडूंनी आणि आमच्या सर्व पिसारवे गावातील ग्रामस्थ असतील युवा क्रिकेटर असतील त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं प्रकाश जगतातील क्रिकेट स्पर्धा अर्थात नाईट स्पर्धा आणि त्या स्वप्न मात्र सन्मान्य रमेश शेठ म्हात्रे आमचे मित्र संतोष शेठ म्हात्रे असतील गोरक्षनाथ तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हे पूर्ण होत आहे। स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या नावाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी इथे आलेली आहे आणि पंस चंडू स्वेर दर्शवतात ओटू अतुल मात्रे धन्यवाद महागुरु। तर वाईट बॉल आला तुमची एकूण धाव संख्या दहा फलकावरती आता मी पाहताय 49 हा चांगला चेंडू आहे चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहतो सबमरीन डिलिव्हरी फलंदाज अगदी जागेवरून घेण्याचा प्रयत्न करतोय चेंडू मध्ये जी गती आहे ती गती मध्ये फलंदाज प्राप्त करून देत नाही गोलंदाज निलेश मात्र हा चेंडू ऑन साइड वलवला गेला पहिल्या टप्प्यावर चेंडू फील्ड डीप मध्ये घेतला चांगली फिल्डिंग आहे थ्रो फेकी खराब आहे दुसऱ्या डावाचा प्रयत्न केला जातो टू टू मे आणि फलंदाज कदाचित बाद यस रन आउट ची विकेट योगेश जाधव या बॉल वरती फक्त सिंगल धाव दुसऱ्या डावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहेत ते म्हणजेच योगेश जाधव बॅक टू द डगआउट तिसरा धक्का स्काय रे 11 हेडूतने टीमला टीमच्या धाव संख्या 50 50 दा फलकावरती नवीन बार्स मैदानावरती करण पाटील निलेश मात्र जबरदस्त गोंदाजी केली डेथ ओवर स्पेशलिस्ट म्हणून त्याला ओळखलं जातं क्लीन बॉल यू मिस आय डेफिनेटली हिट फलंदाज बाद होतोय फर्निचर डिस्ट्रॉइड फलंदाज बाद होतोय तो म्हणजे दयालू आणि फलंदाज पाहायला गेले चौथा दे धक्का टीम स्कायर 11 हिरुद्ध टीमला टीमचे डाव संख्या दाफलकावरती 50 आणि चौथा धक्का लागलाय ते म्हणजे हिरुद्ध टीमला तीन षटकांमध्ये आतापर्यंत फक्त तीनच धावा खर्च केल्यात शपल झाले ऑन साइड ला फटका बसला मिस्टर मिन स्ट्रोक आहे डीप बॅकवर्ड स्कोर लेगला जेल टिपला जाईल फलंदाज होतोय बाद शेवटच्या बॉल मध्ये देखील आणि विकेट एकदा जोरदार टाकला गोलंदाज निलेश मात्रेसाठी फक्त तीन धावा आणि वैयक्तिक तीन विकेट त्याने मिळवल्यात त्या गोलंदाजा अनेक रन आउट म्हणजे या ओव्हर मध्ये एकूण 4 विकेट आल्या एक सांघिक यश होतं। तर थँक्स इथे नाणेफेक केली जाणार आहे निश्चित स्वरूपात मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक करण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो वामन शेठ भोईर माझे सरपंच तुर्वे दादा या आपल्या शुभासे नाणेफेक इथे केली जाणार आहे एका बाजूला आपण पाहतो ओम ठाकूर बाप्पा मोरिया तनुजा मस्कुर संतोष दादा या पुढारी संतोष मात्रे आपण या जय गणेश क्रिकेट संघ धनसर संतोष शेठ माते साहेब उद्योजक खुटारी त्यांच्या समवेत वामन शेठ भोईर साहेब माजी सरपंच तुर्वे वामन शेठ घ्या आपल्या शुभासे नाणेफेक इथे केली जाणार आहे आणि नाण्याची बाजू हेड अँड टेल कंपल्सरी चेसिंग असेल बोला गणपती बाप्पा मोरिया टेल
नाणेफेकीचा कौल येते श्री धनसर क्रिकेट संघाच्या बाजूने, श्री गणेश्वर धनसर क्रिकेट संघाच्या बाजूने संघाने नाणेफेक आपण जिंकलेली आहे। मैदानामध्ये खऱ्या अर्थाने आल्यानंतर या स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार आले? स्पर्धा तर खूपच छान आहे, मजा येईल खेळायला। तो एक संघनायक आहे ऍज ए कॅप्टन म्हणून 2023-2024 प्रकाश जगतातील नाईट स्पर्धेच्या खऱ्या अर्थाने तुमचा प्रकाश जगतातील क्रिकेट स्पर्धेचा अस्थागत प्रवास या मौसम मध्ये कसा राहिलेला आहे? आता आम्ही इथे किरवला तिसरा नंबर आलाय आमचा, तिसरा राऊंड आहे। तर एकंदरीत आपण जर बघितलं स्पर्धेचा विचार केला, नाणेफेक आपण जिंकलेली आहे, नाणेफेक जिंकली प्रथम तर आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग घेऊ आम्ही। स्पर्धा पत्र जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ आयोजित एकेकाली आज आपल्यात नाहीयेत स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे ज्यांना विकासाच्या दृष्टिकोनातून या गावाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली। खऱ्या अर्थाने कालाने ज्यांच्यावर झडप घातली परंतु त्यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून आमचे मित्र संतोष मात्रे साहेब असतील, रमेश मात्रे यांच्या संकल्पनेतून श्रद्धांजली चषक 2024 स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली। स्पर्धेचा तुम्ही घटक बनले, खेळण्याची संधी प्राप्त झाली, काय सांगू शकाल श्रद्धांजली चषकाबद्दल? स्पर्धा खूपच छान आहे, थँक यू सो मच। तर या संघनायक इनामपुरी नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे, नाणेफेकीचा कौल नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? फिल्डिंग। आता फलंदाजी करायची आहे, चार षटकाचा सामना असेल, किती धाबा बनवण्याचं मानस असेल तुमचं? 50 ते 55। आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल, कसं वाटलं आयोजन आपल्याला? आयोजन खूप भारी। थँक यू सो मच। नाणेफेक जिंकली, श्री गणेश्वर क्रिकेट संघ धनसर क्रिकेट संघाने शतक्षण करण्यात निर्णय स्वीकारलेला आहे आणि तनुजा मस्कर क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। तर नाणे इथे मान्यवरांना सन्मान केला जाईल। संतोष मात्रे या माजी सरपंच आपल्या शुभ हस्ते, पिसारे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा आदर सन्मान सातत्याने केला जातो, आमचे मित्र राजेश्वर महादेव यांचं आगमन झालेलं आहे, राजेश्वर स्वागत आहे आपलं। तर यावं आपण संतोष मात्रे आणि त्यांचे सुपुत्र पात्र ऍडव्होकेट धनेश मात्रे, आमचे क्रिश शेट मात्रे युवा उद्योजक, रमेश शेट मात्रे यांची स्पर्धा जेडीने आम्हाला आमंत्रित केलं, आमचे अनेक वर्षापूर्वीचे मित्र आहेत। तर फुटारी गावचे संतोष मात्रे साहेबांचा येतोचे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून। संतोष मात्रे माजी सरपंच आणि स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आहेत, वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे। यानंतरचा सन्मान असेल आदरणीय श्री वामनशेठ भोईर माजी सरपंच, वामनशेठ या आपला सन्मान इथे केला जाईल आणि संतोष आपण त्यांचा सन्मान करावा। बिल आपल्याकडे कमी असेल कारण आता आपण खेळाकडे वळणार आहोत। हरिभक्त पारायण श्री पांडुरंग मात्रे आणि हरिभक्त पारायण श्री जनार्दन मात्रे देवनाथ मात्रे या आपल्या तिन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान केला जाईल, खेळाकडे आपण वळणार आहोत। तर प्रकाश मात्रे माजी सरपंच पिसाडी, प्रकाश दादा या आपल्या शुभासे इतर मान्यवरांचा आपण सन्मान करू, बोलणार आहोत। आमचे साई पाटील हे सुद्धा आता जोडले जातील, रिवाल मात्रे सर आहेत आमच्या समवेत अतुल। तर प्रकाश दादा आपल्या शुभासे उर्वरित मान्यवरांचा सन्मान करावं। वारकरी सम्राटातील आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री पांडुरंग मात्रे, हरिभक्त पारायण श्री जनार्दन बुवा आणि नवनाथ मात्रे यांचा सन्मान करावं। की पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडती भक्त ज्यांना वारकरी सम्राटाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे आणि उर्वरित संपूर्ण यापुढील आयुष्य ज्यांनी पांडुरंगा चरणी पांडुरंगाच्या सेवे चरणी समर्पित केलेले आहे ते हरिभक्त पारायण श्री पांडुरंग मात्रे साहेब, हरिभक्त पारायण श्री जनार्दन मात्रे या व्यक्तिमत्वांचा नवनाथ मात्रे या त्रिवेणी संगमचा येतोचे सन्मान श्रद्धांजली चषक 2024 या स्पर्धेत केलं जाते। आता बोलूया रिवाल मात्रे सर एकेकालचे नामवंत अष्टपैलू क्रिकेटर ओले आणि नामवंत क्रिकेट समालोचक ओटो रिवाल मात्रे सर। थँक्यू महागुरु। खर तर आपण पाहतोय खूप चांगला बॅटल, पहिला बॉल वाईड आलाय, ऑन स्ट्राईक परेश मात्रे, परेश अल्ला जवाब स्ट्रोक, इलिमिनेशन कमी राहिलं, वाईडिश लॉंग ऑफला टिपला गेलाय जेल, परेश खेळी सांगतो। पहिल्या बॉलवर परेश मात्रेची विकेट, मात्र पहिला बॉल वाईड, त्यानंतर विकेट। बघा महत्वाची सूचना आहे आमचे लाडके प्रेक्षक, टेनिस क्रिकेट रसिक प्रेक्षक, को आपण मैदानाकडे येताना बघा अगोदर आमचा मैदान आहे, या मैदानाच्या अगोदर एक मैदान आहे, तिथून बऱ्याच गाड्या वाहन येत आहेत, तिथे मधोमध एक खेळपट्टी आमची आहे, रोज सराव त्या खेळपट्टीवर आम्हाला करावा लागतो, तर त्या खेळपट्टीवरून कोणीही गाड्या आणू नका प्लीज।
निलेश भंडारी विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपये। पहिला बॉल वर विकेट परेश मिळाली, त्यानंतर मात्र बॅट्समन सज्ज झालाय निलेश मात्रे। पुलर लेन चा बॉल स्टेट ड्राइव केलाय, चांगला ड्राइव केला होता मात्र तिथे सिंगल मिळेल। या अगोदर अशाच पद्धतीने परेशन लॉफ्ट केला होता बॉल, परंतु तो वरून उंचावरून खेळलाय। या बॅट्समनने मात्र अगदी अलॉंग द कार्पेट ड्राइव पद्धतीने खालून खेळला गेला, त्यानंतर मात्र सिंगल मिळाली। आदरणीय सन्माननीय हरिचंद्रजी भोईर साहेब यांचे इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत साहेब। हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ टू ऑफ, हा वेगाने येतो बॉल लॉंग ऑफ कडे, एक धाव तर कंप्लीट आणि पाहता पाहता दोन धावा देखील पूर्ण झाल्यात। एका बाजूला सोनू पाटील तर दुसऱ्या बाजूला निलेश मात्रे। वेदांत कालूराम मात्रे यांच्याकडनं बघा प्रेक्षक कमाल कॅच ऐवा झेल साठी 200 रुपयाचं बक्षीस। नेक्स्ट बॉल गोलंदाज लाउडा फील, बंटी भंडारीला मात्र एक मोठी सफलता मिळते बॅट्समन निलेश मात्रेची विकेट। स्कोरिंग मध्ये त्याने डॉट बदल, तसं सोनू पाटील हा बॅट्समन आउट झालाय। सलामीची जोडी मैदानात लवकरात लवकर ज्या पद्धतीने मैदानातून बाहेर जाताना पाहायला मिळाली कामोठे टीमची, श्री गणेश कामोठे आज आपण पाहतोय या मैदानावर खेळत असताना त्यांच्या विरोधात हेडूटने स्कायरा 11 हेडूटने असा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय। आता 20 चेंडू आणि 47 धावा हे समीकरण इक्वेशन स्क्रीन वर आपल्याला पाहायला मिळतंय। 51 धावांचं लक्ष, पहिला ओव्हर सुरू आहे। हा चेंडू आता मात्र जोरदार फटका खेळला आहे, वाईड इज लॉंग ऑन काउ कॉर्नरला, क्षेत्ररक्षकाने शर्तीचे प्रयत्न केले चेंडू अडवण्याकरता आणि त्यामध्ये त्याला यश मिळालं। बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल रोशन मात्रे, एक हार्ड हिटर बॅट्समन ऑलराउंडर खेळाडू कामोठे टीमचा, मात्र दोन धावा पळून काढतोय आणि दोन धावेनं संघाची धावसंख्या 2 ने वाढली आहे टोटल 6 या आकड्यावर। गोलंदाज पाहू शकाल पुन्हा एकदा बंटी भंडारी, मलिंगा स्टाईल काय फटका खेळलाय, इट्स अ बिग 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 सिक्सर। पार्किंग प्लॉट मध्ये जाऊन पडलाय, जबरदस्त टोला, इन ऍक्शन रिप्ले वारंवार। रोशन मात्रेचा हा फटका पाहिला गेलाय स्क्रीनवर जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून, काही तडाका बघा। ओव्हर पिच बॉल जसा मिळाला रोशनला आणि रोशनकडे असणारी मनगटी ताकद, त्या ताकदीनं मात्र हा फटका खेळला आणि तो चेंडू एवढा लांब गेला की या स्पर्धेतला सर्वात लॉंग हिट मात्र पाहायला मिळाला। टोटल धावसंख्या 12, 2 गडी बाद। हर्षद भंडारी येतोय नवीन बॉलर, न्यू बॉलर, न्यू कॅन्डिडेट्स हर्षद भंडारी। आज मात्र या मैदानावर लहान मुलं जास्त पाहायला मिळत आहेत कारण बायसिकल आहे लकी ड्रॉ, त्यामुळे भरपूर लहान मुलं रोजच्या रात्रीमध्ये या मैदानावर पाहायला मिळत आहेत। नक्कीच, म्हणजे बायसिकल ठेवण्याचं उद्दिष्टच आपलं काही आहे की मैदानावर जर उपस्थित असाल तरच तुम्हाला ती बायसिकल मिळेल। 3 अनाउन्समेंट 3 वेळा करू, 10 मिनिटाचा अवधी। जगदीश दादा खरं तर खूप चांगलं आयोजन आहे, 10 मिनिटांमध्ये तुम्ही संपर्क साधला नाही तर बायसिकल तुम्हाला मिळणार नाही। जाऊया माहीतच्या दिशेनं, 12 धावा धावल का बर, 2 गडी बाद। हाफ ट्रॅकरचा बॉल हलकस डाईव्ह केलाय, डाईव्ह आपण कव्हर्डचा दिशेनं केलाय,
सिंगल मिळाली आहे निलेश मात्रे आणि रोशन मात्रे ये दोन मात्रे मात्रे ब्रदर्स खेळपट्टीवर खेळताना तिसरे आणि चौथ्या क्रमांकावरचे बॅट्समन कामोटे नीड टू 38 रन्स फ्रॉम 17 बॉल 17 चेंडू 38 लक्ष राहिले ऑन स्ट्राइक हार्ड हिटर बॅट्समन कामोटे टीमचा हा एक पहिलवान बॅट्समन Yes, it's once again mega hit. मनगडी ताकतीचा फटका रोशन मात्रे ठोकतोय षटकार ऑर्गनाइजर एकच वादा आमचा रमेश दादा पिसारवे ग्राम गावचे सुप्रसिद्ध उद्योजक स्पर्धा ऑर्गनाइजर रमेश शेट माते साहेबांचं आगमन झालेलं आणि त्यांच्या समीपेत युवा उद्योजक आमचे ऑर्गनाइजर क्रिश शेट मात्रे गोल्डन पाय यांचं व्यासपीठावर आगमन श्रद्धांजली चषक 2024 स्पर्धेत आपलं सरशे स्वागत आहे हर्षद बंडारीच्या बॉलवर रोशन मात्रेनं टोकलेला हा वाईडिश डीप मिड विकेटला षटकार म्हणजेच एकंदरीत रोशन मात्रेनं दोन षटकार टोकलेत या मॅच तीन बॉल चौदांवर खेळतोय फुलटॉस हाफ चेंडू मात्र फुलटॉस होता फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षकाने दूरवरचा अंतर कापला होता वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक काय धावत पळत आला या सचिन कडू सरकार सांगतायत बॅट्समन रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू अर्थातच हाईट फॅक्टर चेक केली जाईल अंपायर रिव्ह्यू घेतला गेलाय अबव द वेस्ट हाँ आणि बघा रिव्ह्यूचा वापर तुम्हाला एकदाच केला जाईल जर रिव्ह्यू तुमचा अनसक्सेसफुल झाला फक्त हे फॅक्टर आणि रन आउट साठी त्याचा वापर केला जाणार आहे परंतु तो एकदाच तुम्हाला दिला जाणार आहे सक्सेसफुल झाल्यानंतर मात्र त्याचा तुम्हाला वापर करता येईल परंतु अनसक्सेस झाला रिव्हल मात्र सर तर पुन्हा त्याला संधी दिली जाणार नाही नक्कीच महागुरु आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे परंतु नियम पुढचा सांगतायत तुम्हाला महागुरु तुम्हाला नियम सांगतायत की प्रत्येक संघांना नोंद घ्या एक एक रिव्ह्यू तुम्हाला मिळेल हा अंपायर्स रिव्ह्यू आहे सचिन कडू सरांनी रिव्ह्यू घेतला थोडासा डिफिकल्ट डिसिजन होता आणि काय असेल अंपायर सिग्नल इट्स नो बॉल म्हणजेच जेल टिपण्यासाठी जो शर्तीचा प्रयत्न केला होता ना काय दूरवरचा अंतर कापला होता वाईडिस लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं परंतु त्या प्रयत्नाला यश मिळालं नाही नो बॉल तर आलाय फ्री हिट मुक्तपणे खेळण्याची नामी संधी रोशन मात्रे सारख्या हार्ड हिटर बॅट्समनला फ्री हिटचा फायदा इथे मात्र उचलण्याचा प्रयत्न केला होता चेंडू जातोय पुन्हा एकदा फंबल झाला क्षेत्ररक्षक फायदा उचललाय दोन धावा कंप्लीट केल्यात धावसंख्या दोन ने वाढताना इथे धावफलकावर टोटल डाऊन पोहोचते 24 याकड्यावर 24 रन्स 51 धावांचं लक्ष 24 धावा धावफलकावर लागले आहेत श्री गणेश कामोटे संघ बॅटिंग करत असताना हेडोटने टीमच्या अगेन्स्ट गोलंदाज हर्षद भंडारी पुन्हा एकदा रोशन मात्र वाहरे वा काय लांब 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 षटकार ठोकतोय आणखी एक एकदोय तिसरा षटकार गोल्डन मॅन अशोकदादा शेळके आदळी आणि त्यांच्या समवेत दिव्येश काकडे आपल्या तिन्ही सहकाऱ्यांचा आणि खऱ्या अर्थाने अवधूत मुंडे नामवंत विकेट किपर आदळी त्रिवेणी संगमचा आम्ही श्रद्धांजली चषक 2024 या स्पर्धेच्या ऑर्गनायझर फुल टॉस बॉल अडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळेल फक्त सिंगल एक धाव मिळाली संघाची धावसंख्या एक न वाढली 31 धावा आता 12 बॉल आणि 20 धावा
येणारे 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आपण पाहतोय रंगतपणा आणि पाहुण्यांचं आगमन झालंय बघा गोल्डमॅन स्क्रीनवर आपण पाहतोय अशु शेलके अदई शेलके ब्रदर्स आज आपल्याला पाहायला मिळते सोन्याचा भाव ज्या पद्धतीने वाढतोय आणि आज गोल्डमॅन देखील या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत रिअल मात्र सर सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढतो परंतु सोने खरेदी मात्र कमी होत नाही ठीक आहे हौस आहे लोकांचे खऱ्या अर्थाने आणि ते गरजेचं सुद्धा आहे खऱ्या अर्थाने स्वागत आहे सर्व गोल्डमॅनचं आम्ही आमचे क्रिश्चियन माद्री यांना पाहतो खऱ्या अर्थाने ती सर्वे गावचे गोल्डन बॉय सनी बंडा आणि विनोदजी दवणे जंजीरबाईलाचे मालक यांच्याकडनं बघा 500 रुपयाचं बक्षीस प्रेक्षक कमाल कॅच ऐवा झेलसाठी आणि वेदांत कालुराम मात्रे यांच्याकडनं 200 म्हणजे टोटल 700 रुपयाचं बक्षीस ऐवा कॅच प्रेक्षक कमाल कॅच प्रेक्षकांना सुवर्ण संधी हा खेळाडूंना नाहीये फक्त प्रेक्षक फक्त प्रेक्षकांना मेजवानी बायसिकल आहे बघा फक्त प्रेक्षक 12 बॉल 20 ची गरज मात्र रोशन मात्र थांबायला तयार नाही फक्त हार्ड हिटिंग हार्ड हिटिंग हार्ड हिटिंग करतोय स्ट्रेट ड्राइव्ह ला फ्लॅट अँड पॅरलल सिक्सर काय फटकेबाजी करत तर हा कामोटे टीमचा बाहुबलीच आहे हाईट बघा बॉडी बघा मनगटी ताकद रोशन मात्रेकडे पाहिली ना जबरदस्त बॉडी लँग्वेज 9 चेंडू मध्ये 31 धावा स्वतःच्या रोशन मात्रेच्या पुन्हा एकदा आडव्या बाडने केलाय वेगानं फटका केला व्हाईटिश लॉंगॉन कडे एका टप्प्यानं चेंडू पकडला एक धाव मिळेल आता 10 चेंडू आणि 13 ची गरज 10 चेंडू 13 धावा हे समीकरण अगदी उर्वरित पाहायला मिळते ऑन स्ट्राइक बॅट्समन रोशन मात्रे सोबत निलेश मात्रे गोलंदाजाच्या भूमिकेत आपण गोलंदाज अविनाश कालनला पाहतोय हेडूटने म्हटलं तर अगदी केके एमचे कॉमेंटेटर करण कालन याच गाव आणि किच केके देखील मॅच चा आनंद घेत असेल तर करण कालन तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि दुसऱ्या बाजूला कामोटे आमच्या भाऊ मात्रेचा गाव अर्थातच कामोटे संघ फुलर लेनचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळला चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडे चौका ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे सर आणि नितेश कुलकर्णी यांचे ते आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत चेंडू बॅटला काहीसा स्पर्श झाला सेकंड स्लिपच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला सिंगल मिळाली एक धाव आली आता मात्र एक चौकार एकदा एकूण 5 धावा आल्या मागच्या 2 बॉलवर आता इक्वेशन इज इक्वल टोटल रन्स 4-3 चेंडू सरळ बाटने खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाच्या बरोबर हातामध्ये जातोय कोणत्याही प्रकारची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये 7 बॉल 7 रन्स इक्वेशन पहा तुम्ही अगदी लेवल इक्वल पाहायला मिळते 7 बॉल 7 रन्स विजयासाठी फार जवळ गेले आता निलेश मात्रे ऑन स्ट्राईक फुल टॉस बॉल मिस टायमिंग झालाय क्षेत्ररक्षक कोणी नाही त्या ठिकाणी एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे रोशन मात्रे ते स्ट्राईकला येतोय 6 बॉल 6 ची गरज स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता रोशन मात्रेने परंतु आता रोशन मात्रेने मॅच पूर्णपणे खुला केलाय रोशन मात्रेने हा मॅच सोप्पा करून दिलाय काही तुफानी खेळी साकारली रोशननं वैयक्तिक त्याच्या खेळीचा विचार केला ना तर रोशन मात्रेने अगदी 4 षटकार ठोकलाय आणि या स्पर्धेमध्ये जो जास्त षटकार ठोकेल ना त्या खेळाडूला कूलर आहे 18 बॉल मध्ये 33 धावा रोशन मात्रेच्या त्यामध्ये 4 षटकार 11 बॉल आणि 33 धावा
फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे। ऍडव्होकेट सुदेश गवळे पाटील साहेब वकील आहेत पनवेल, ऍडव्होकेट रितेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, सन्माननीय आदरणीय ऍडव्होकेट सिद्धार्थ भगत साहेब आणि ऍडव्होकेट वंदन गरज साहेब, म्हणजे भारताच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ अन्याय विरुद्ध सातत्याने संघर्ष करणारा एक घटक म्हणून ओळखला जातो। आपण सर्वांचं आम्ही रमेश शेट म्हात्रे संतोष शेट म्हात्रे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत। रोहित म्हात्रे लास्ट ओव्हर घेऊन येतोय, सहा बॉल आणि सहाची गरज आहे, जिंकण्याकरता ही गरज असेल आणि डिफेन्स करण्यासाठी एडुटने टीमला फक्त पाचच धावा द्याव्या लागतील असा हा मॅच। सहा बॉल सहाची गरज। रोहित निलेश म्हात्रे स्ट्राईकला, शॉर्ट पिच बॉल हुक केलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक बघा प्रयत्न किती आहे झेल टिपण्यासाठी, परंतु झेल तर नाहीये, इथे मिळतील दोन धावा। सहा चेंडू सहाची गरज, तदनंतर एक मात्र पहा दोन धावा आल्यात, पाच बॉल आणि आता समोर धावा उरल्यात शिल्लक चार। श्री गणेश कामोटे टीम खेळाडू कक्षामधून सोनू आवाज नाही द्यायचा असं आयोजक कमिटीने तुम्हाला सूचना केली आहे। परेश म्हात्रे या ठिकाणी नोंद घ्या, हा चांगला फटका केला, वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक घेतोय वेगाने, एक सिंगल मिळेल। पाच चेंडू चारची आवश्यकता होती, आता चार चेंडू आणि तीन धावा। कामोटे टीम बघा, ज्या ज्या वेळी मी कॉमेंट्री करत असतो कामोटे टीम खूप चांगला परफॉर्मन्स करताना मी पाहत असतो आणि जास्तीत जास्त विजय होत असतो। सोनू पाटील तर मला नेहमीच सांगतोय रिवाल सर तुम्ही आहेत म्हणजे आमचा चांगला खेळ होणार, आणि आता देखील तसंच चित्र पाहायला मिळतंय। चार चेंडू तीन धावा, व्हॉट अ मॅच, खूप चांगली कमालीची बॅटिंग केली। आज आपण पाहतोय तोच बॅट्समन, हार्ड हिटर बॅट्समन, अगदी चेंडू गुडघ्याच्या वर आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईच्या स्वरूपात, एक सिंगल मिळाली आहे। वंश इलेव्हन कामोटे लॉर्ड्स वर श्री गणेश आपण पाहिला असेल, परंतु इथे आता मैदानावर तुम्ही खेळत असताना टीमचं नाव आपण पाहू शकाल, वंश इलेव्हन कामोटे आणि हेडोटने संघ। तीन बॉल आणि जिंकण्याकरता दोन धावांची आवश्यकता, मॅच आता वन साइड होत चालली, परंतु इथे एखादा डॉट बॉल मॅच मध्ये रंगत म्हणाने, उलटा हाच बॉल बघा निलेश म्हात्रेनं मोठा फटका न केलता अगदी हलकचा स्टीअर केलाय, परंतु तेवढ्याच जलद गतीनं दोन धावा कंप्लीट झाल्यात। आता फक्त उरली एक धाव आणि दोन धावा, सामना जिंकलाय, ते स्क्रीनवर कंप्लीट झाल्यात धावा, 51 धावांचं लक्ष होतं ते पार केलं, अवघ्या दोन चेंडू राखून हा सामना जिंकलाय। हार्दिक हार्दिक अभिनंदन कामोटे टीम। तर थँक्स रिवाल मात्र सर, आता जी लढत झाली या लढतीमध्ये वंश इलेव्हन श्री गणेश कामोटे क्रिकेट संघाने संपादित केलं, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो श्रद्धांजली चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि स्पर्धेमध्ये स्कायरा इलेव्हन अर्थात आकाश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ स्कायरा इलेव्हन एडुटणे क्रिकेट संघ, तुम्ही स्वर्गीय खऱ्या अर्थाने निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे त्यांच्या नावाची स्पर्धा श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार। तर परी इलेव्हन धनसर क्रिकेट संघ मैदानामध्ये दाखल व्हायचे, या सामन्याचा हिरो महागुरु खर तर 12 चेंडू मध्ये 33 धावा, एक जबरदस्त खेळी करणारा रोशन म्हात्रे मॅन ऑफ द मॅच। तर रोशन म्हात्रे आपण आपला गौरविधी केला जाईल, तत्पूर्वी ते मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत। मी माझी सरपंच संतोष म्हात्रे आणि उद्योजक रमेश म्हात्रे साहेब आपण समोर यायचे आहे, आपल्या शुभाशयातील सर्व मान्यवरांचा आपण आपण सन्मान करावं। आमची एवन जोडी आहे ऑर्गनायझर प्रतिनिधी संतोष म्हात्रे, माझी सरपंच पिसारवे, रमेश म्हात्रे आमचे